नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो सध्या आपल्या बालमंडळींना सुट्ट्या लागलेल्या आहेत उन्हाळ्याच्या या सुट्ट्यांमध्ये पूर्वी कार्यक्रम असायचा की मामाच्या गावाला जायचे आजोळी जायचे आणि तिथे गेल्यानंतर महिना दीड महिना पूर्ण सुट्ट्यांचा मुक्काम तिथे असायचा मग तिथे खेळणं असेल हुंदडणं असेल हे ज्या काही गोष्टी चालायच्या त्याचा एक छान अमीट असा ठसा घेऊन मुलं पुन्हा आपापल्या घरी यायची आणि मग शाळेमध्ये त्यांची जायला सुरुवात व्हायची ती एका नव्या उत्साहाने व्हायची पण गेल्या दोन वर्षांपासून किंवा गेल्या अनेक वर्षांपासून खास करून दोन वर्ष मागची कोरोनाच्यामुळे हे सगळं तंत्रच बिघडून गेलेलं आहे मुलं जशी वर्षभर शाळेत झुंपलेली असतात तशीच आज आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ती वेगवेगळ्या शिबिरांमध्ये जाताना दिसतात पण मग ही उन्हाळी शिबिरं आणि त्यांच्यामध्ये होणारा व्यक्तिमत्व विकास हा नेमका होतो का कशा पद्धतीने होतो याबद्दल आज थोडी चर्चा करण्यासाठी आपण तज्ज्ञ डॉक्टर नितीन विघ्ने सर यांना बोलवलेलं आहे सर मी आपलं खूप खूप स्वागत करते धन्यवाद नमस्कार आणि आमच्या श्रोत्यांना पण नमस्कार डॉक्टर नितीन विघ्ने इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन सायकोलॉजी अँड हेल्थ सायन्स या संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत तसंच सायकोलॉजिस्ट आणि करिअर काउन्सिलर म्हणूनही सर कार्य करत असतात आणि तसंच ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगा ट्रेनर देखील आहेत त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे तेहतीस गुन्हेगारांना सरांनी परिवर्तन त्यांच्यामध्ये घडवून आणलेलं आहे योगाच्या माध्यमातून योगाभ्यासाच्या माध्यमातून आणि आज ते तेहतीस गुन्हेगार योग प्रशिक्षक म्हणून कार्य करतात आहेत सर आपल्या विषयाकडे वळण्यापूर्वी मला एक विचारायचं होतं की सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिबिरांचं आयोजन केलं जातं जा ज्याच्यामध्ये संस्कार शिबिर असलेलं आहे साहस शिबिरं असतात मग कधी क्रीडा शिबिरं असतात नाट्य नृत्यासारखी परफॉर्मिंग आर्टवरची शिबिरं असतात चित्रकला क्राफ्ट तर याच्यामधनं पालकांनी आपल्या पाल्यासाठी नेमक्या कोणत्या आधारावर शिबिराची निवड करायची तुमचा प्रश्न खरंच छान आहे या दृष्टीने महत्वाचं आहे की जसा आपला प्रत्येकाचा चेहरा वेगळा आपल्या पोटाचे ठसे वेगळे तसंच देवाने आपल्याला दिलेलं गिफ्ट असेल नसेल तेसुद्धा वेगळं असं असताना प्रत्येक व्यक्ती वेगळा असताना प्रत्येक व्यक्तीची गरजसुद्धा वेगळी असते पण तरीही त्याचे दोन विभाग पडतात एक म्हणजे जनरल इंटेलिजन्स ज्याला आम्ही म्हणतो आणि दुसरं स्पेशल इंटेलिजन्स तर या शिबिरांमध्ये जेव्हा पालकांना आपल्या मुलांना न्यायचं आहे किंवा कोणाला स्वतःला भाग घ्यायचा आहे त्यांनी सर्वप्रथम दोन गोष्टी बघायला पाहिजेत एक म्हणजे वयोगट कारण मी स्वतः अनेक अशा शेबरांमध्ये वक्ता म्हणून जात असतो तर तेव्हा आम्हाला लक्षात येतं की उत्साहामध्ये पालक ॲडमिशन्स घेतात मुले ॲडमिशन्स घेतात पण हे करत असताना जो आयोजक असतो त्यांना सुद्धा थोडासा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना एक संख्या पण हवी असते oh. कारण ते कार्यक्रम होण्यासाठी म्हणून एक विशिष्ट एक बेसिक संख्या हवी असते oh. त्या संख्या हवी असण्याच्या ध्यासापायी ते भराभर ॲडमिशन्स करतात आणि त्याच्यामध्ये वयोगट जसं दिलेला असतो की आठ ते पंधरा आता आठ वर्षाच्या मुलाची गरज वेगळी आहे exactly. बारा वर्षाच्या मुलाची गरज वेगळी आहे मुलींची गरज आणखी वेगळी आहे बरोबर या सगळ्या कारणांनी हा एक प्रश्न जो तुम्ही विचारा तो खूप महत्वाचा असतो मग त्यासाठी एक छोटंसं उदाहरण मी देतो जे पालकांना महत्वाचं आहे oh. की एखादा चार पायाचा टेबल जर हलत असेल तर आपण भारतीय भाषेत परंतु त्याला काही आधार द्यावा लागतो एका पायाच्या खाली आणि मग त्याला बॅलन्स करावं लागतं एक्झॅक्टली हेच पालकांनी बघायला पाहिजे की त्यांना आपल्या मुलाच्या स्वभावाची क्षमतांची मर्यादांची कल्पना आहे मग त्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी त्या विषयाच्या शिबिरामध्ये ऍडमिशन द्यायला पाहिजे हो म्हणजे वयोगटही बघावा त्याच्यानंतर आजकाल ती निवासी मर्यादा हे हो। निवासी असतात अनिवासी पण असतात बरोबर काही सशुल्क असतात निशुल्क असतात आपली गरज काय ती ओळखून ऍडमिशन घ्या आपल्या पाल्याची गरज पाल्याची गरज ओळखून घ्या सर याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न मला आपल्याला विचारावा असा वाटतो तो म्हणजे की कोणती विशेष कौशल्य मुलांनी आत्मसात करणं आवश्यक आहे त्याबद्दल आपण काही सांगाल का जरूर के एस पैकी म्हणजे नॉलेज स्किल्स आणि मध्ये कौशल्याच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य आहे त्याला आम्ही म्हणतो ओ ए ओ ए असं मुद्दाम उच्चार करतो आहे त्यामध्ये ओ ए आय म्हणजे ऑब्झर्वेशन अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन जी व्यक्ती निरीक्षणच करू शकणार नाही ती स्वतःमध्ये बदल कसा करणार लतासारखं गाणं म्हणायचं आहे पण लतानी कुठली हरकत घेतली आहे ती कानांनी कळतच नाही आहे म्हणजे कानाचं निरीक्षण कमजोर पडतंय ड्रॉइंग करणाऱ्याला डोळ्याचं निरीक्षण कमी पडत आहे hmm. तर असेच पाचही इंद्रियांचे कौशल्य वाढवा निरीक्षणाची आणि निर... ते निरीक्षण केल्यावर त्याचं अनालिसिस करण्याचं कौशल्य हवं बरोबर म्हणजे बासमती आ... तांदूळ आहे की चिनोर आहे हे कळायला हवं hmm -hmm. एक एक्झाम्पल रोजच्या oh. जीवनातलं म्हणून oh. oh. आणि दुसरं त्याच्यावरून इंटरप्रिटेशन काढायचं कौशल्य यायला हवं हे बेसिक कौशल्य हे जर नसेल तर कुठल्याच क्षेत्रात कोणीच काहीच करू शकत नाही म्हणजे ह्याचं डेव्हलपमेंट होणं हे आवश्यक आहे अत्यंत आवश्यक आहे कोणाला सुद्धा वय असो क्षेत्र असो ऑब्झर्वेशन अनालिसिस इंटरप्रिटेशन शिवाय तुम्ही कुठेही काहीही करू शकत नाही तर हे महत्वाचं कौशल्य आहे जेव्हा आपल्या मुलांसाठी शिबिराचा निवड करत असताना पालकांनी याही गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि शिबिर आयोजन सुद्धा आम्ही हे सांगू आयोजन करत असताना त्यांचे पाच प्लस एक म्हणजे सहावं इंद्रिय म्हणजे मन म्हणजे हे सहा इंद्रियांशी संबंधित विषय त्यांनी त्यात घालावेत बरोबर आहे जे त्यांना निरीक्षण करायला मिळेल आणि त्याच्यातून ते, ते शिकतील आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण मॅन इज अ सोशल एनिमल म्हणतात आपण एकटे राहत नसतो हो। आपण लोकांसोबत राहत असतो हो। त्याच्यामुळे लोकांशी संवाद करण्याचं म्हणजे कम्युनिकेशनचं कौशल्य आणि दुसरं म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिप मेंटेन करण्याचं कौशल्य Okay. कारण एकदा भेटून होत नसतं अनेकदा भेटावं लागत असत oh. तर कम्युनिकेशन स्किल मध्ये अनेकांना स्वतःचं नाव सुद्धा सांगता येत नाही उदाहरणार्थ त्यांना स्वतःचं नाव माहिती असतं तर ते अतिशय अस्पष्टपणे सांगतात त्यांना हे कळतच नव्हतं की माझं नाव त्यांना पूर्ण नवीन आहे तर ते सांगण्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नसतं एक छोटंसं एक्झाम्पल म्हणून सांगतो तर असंच आय पी आर म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिप कडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यायला हवं तसे एकशे चौदा स्किल्सची यादी आहे पण मग अशा शिबिरांमध्ये पाठवणं आवश्यक आहे का कारण आधी मुळातच मग अशी म्हटलं त्याच्याप्रमाणे वर्षभर मुलं अभ्यास शिकवणी वर्गामध्ये गुंतलेली असतात आता त्यांना कुठेतरी मोकळा वेळ पण मिळणं आवश्यक असत ना याच्यामध्ये एक सुंदर वाक्य इंग्लिशमध्ये चेंज ऑफ वर्क इज रेस्ट अच्छा म्हणजे तुम्ही <laughs> कामाचं स्वरूप बदलाल हो। तर दॅट इट सेल्फ इज अ रेस्ट त्याच्यामुळे मुलं जरी गुंतलेली असली पण ती हौसेनी असतात किंवा हौसेनी नसतात अभ्यासाच्या बाबतीत पण मुलं खेळायला तयार असतात Oh. किंवा एखादा छंद बाळगायला तयार असतात hmm. त्याच्यामुळे उत्तर असं आहे की हो पाठवायला हवं जुंपलेली जरी असली वर्षभर तरी पाठवायला हवं आणि एक दुसरा महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे संपूर्ण जगामध्ये कोणाला पण जर आपल्याला व्यक्तिमत्व विकास करायचा असेल किंवा कोणाला ट्रेनिंग द्यायचं असेल कुठल्याही क्षेत्रात छोट असो मोठं असो चांगलं असो किंवा वाईट असो म्हणजे असं म्हणेन मी अध्यात्मापासून आतंकवादापर्यंत कुठल्याही क्षेत्रात जर कोणाला ट्रेनिंग द्यायचं आहे म्हणजे डेव्हलपमेंट करायचं असेल तर ते फक्त तीनच गोष्टीत करण्यात येतं इंटरेस्टिंग भाग जसं ग्रॅव्हिटी कायम आहे पूर्ण जगात ग्रॅव्हिटी हा नैसर्गिक हो, नियम आहे असे लाखो नैसर्गिक नियम आहेत तर त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व विकास करायचा असेल किंवा ट्रेनिंग द्यायचं असेल तर ते तीनच बाबतीत दिलं जातं विषय वेगळे असतात तर तीन बाबती कोणत्या कोणत्या तीन गोष्टी आहेत एक आहे नॉलेज म्हणजे के दुसरं आहे स्किल्स म्हणजे एस आणि तिसरं आहे ए म्हणजे ऍटिट्यूड पण सुरुवात ऍटिट्यूड करून असते कारण ऍटिट्यूड म्हणजे विचार मानसिकता मानसिकता जर नसेल तर माणूस काहीच करायला तयार था होणार नाही ज्ञानी ग्रहण करायला तयार होणार नाही किंवा कौशल्य हस्तगत करायला पण जाणार नाही म्हणून आधी अॅटिट्यूड डेव्हलपमेंट करायला पाहिजे आणि सोबत स्किल्स आणि नॉलेज साठी करायला पाहिजे मग ते त्या क्षेत्राप्रमाणे बदलते बरोबर आहे म्हणून आवश्यक आहेच आहे इतक्या कमी कालावधीच्या शिबिरांचा त्यांच्यावरती सकारात्मक परिणाम होताना दिसतो का म्हणजे आपण जेव्हा म्हणतोय की व्यक्तिमत्व विकास हो। इट्स अ लॉंग प्रोसेस पण मग ते एका महिन्यात किंवा दीड महिन्यात साधलं जाणार आहे का शंभर टक्के फायदा होतो म्हणजे फायद्याचं पर्सेंटेज बदलेल शंभर टक्के लोकांना फायदा होतो फायद्याचं प्रमाण बदलेल कोणाला दहा टक्के होईल कोणाला शंभर टक्के होईल कोणाला ऐंशी टक्के होईल पण फायदा निश्चित होणार का बरं होणार कारण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपला ब्रेनची स्पीड इलेक्ट्रिसिटीनी काम करतं इलेक्ट्रिसिच्या स्पीडनी काम करतं मनाचा वेग जबरदस्त आहे एखाद्या मुलांनी जर मसल बिल्डिंग सुरू केलं तर त्याला एक महिना दोन महिना तीन महिना पाच महिना लागेल पण मनाचं तसं नाही आहे क्षणात काही गोष्टींचं आकलन होऊन पूर्ण जीवनाची दिशा बदलते त्याच्यामुळे ते शिबिर समजा एक तासाच जरी असेल तरी फायदा प्रचंड मोठा असू शकतो जीवन बदलवणारा असू शकतो टर्निंग पॉईंट टर्निंग पॉइंट असू शकतो त्याच्यामुळे तो एक तासाचा जरी असेल तरी आवश्यक आहे म्हणजे तुम्ही म्हणाल का की ही सगळी गुंतवणूक आहे पुढच्या त्याच्या भविष्याची निश्चितच आहे आणि दुसऱ्या शब्दात मी असं पण म्हणेन शिबिर हा एक फक्त छोटा भाग झाला व्यक्तिमत्व विकास तर आयुष्यभर सुरूच असतो आणि आणि अनकॉन्शियसली सर मागील दोन वर्ष कोरोनामुळे मुलं घरातच होती म्हणजे ऑनलाईनच सगळं झालं त्यांचं शिक्षण असेल जे काही सगळे सुरू होतं ते सगळं आभासी होतं पण मग आता जेव्हा प्रत्यक्ष भेट होतीये अशा शिबिरांमधनं किंवा थोडे दिवस जे शाळा सुरू झालेल्या होत्या संवाद होतोय एकत्रित राहणं होत आहे त्यांचं तर या सगळ्याचे काय फायदे आहेत फायदे निश्चितच आहेत कारण आपण सगळ्यांनीच हे शिकलेले आहेत सगळे की आभासीपेक्षा प्रत्यक्षाचं समाधान जास्त आहे त्याच्यामुळे समाधान आणि रिझल्ट दोन्ही पण फरक पडतो परिणामसुद्धा त्याचे जेवढे चांगले असतात त्याच्यामुळे वर्षभर झोपले होते तरी करायला पाहिजे आणि आता ते एकत्र आले आहेत तर फायदा जास्त आहे थोडा उत्साह पण जास्त आहे त्याच्यामुळे वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये चांगलं आहे चांगलंच आहे बरोबर आहे सर या निमित्ताने आपण आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय संदेश द्याल खास करून जे पालक आहेत एक भाग आधीच सांगितला मी के एस ए कडे लक्ष द्या नॉलेज स्किल्स आणि ॲटिट्यूडकडे लक्ष द्या नंबर एक नंबर दोन ए बी सी डी रूलकडे लक्ष द्या ए म्हणजे ॲटिट्यूड म्हणजे विचार बी म्हणजे बिहेवियर किंवा ऍक्शन सी म्हणजे कॉन्सिक्वेन्सेस किंवा परिणाम रिझल्ट आणि डी म्हणजे डेस्टिनी किंवा डिलाईट किंवा डिसीज म्हणजे एखाद्याला जर बदलावायचं असेल तर कॉन्सिक्वेन्सेस बदलायचे असतील तर बिहेवियर किंवा ॲक्शन बदला त्याला बदलायचं असेल तर विचार बदला म्हणून एबीसी लता मंगेशकर एक गाणं म्हणून तयार झालेली नाही अमिताभ एका मुव्हीमध्ये काम करून अमिताभ झालेला नाही सचिन पण एक सेंचुरी काढून सचिन झालेलं नाही आहे तर ही जी नावं घेतली मी मोठ्यांची ते डी आहेत म्हणजे सतत पॅटर्न आवश्यक आहे तर याच्यामध्ये तो पॅटर्न निर्माण करण्यासाठी एक साधा सोपा संदेश हॅबिट्स चेंज करा हॅबिट्स डिझाईन करा दे विल टेक केअर ऑफ द फ्युचर कन्स्ट्रक्टिव्ह हॅबिट्स चांगले चांगल्या सवयी जर आपण लावल्यात त्याचा चांगल्या सवयी भविष्याची काळजी घेतील तुम्ही चांगल्या सवयी लावायची काळजी घ्या स्वतःला किंवा पाल पाल्यांना आणि मला असं वाटतं की पालकांकडे बघून बघूनच मुलं शिकत असतात म्हणजे अर्ध्या गोष्टी तर ते बघूनच शिकत असतात सांगितलेलं कमी शिकतात जास्त शिकतात तर श्रोते हो आपण आताच या उन्हाळी बाल शिबिर आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर सरांशी चर्चा केलेली आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक महत्वाचा संदेश सरांनी असा दिलेला आहे ह्या पद्धतीची सवयी मुलांना ज्या लागणं आवश्यक आहे त्या सवयी जर का आपण त्यांना चांगल्या लावू शकलो तर भविष्यामध्ये त्यांचा व्यक्तिमत्व विकास हे आपोआपच होणार आहे काही प्रयत्न त्यांना करावे लागणार आहेत काही प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहेत तर असे सगळ्या प्रकारच्या प्रयत्न आपण करूयात आणि त्याचबरोबर आपल्या मुलांना एक देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी तयार करूयात असं मी इथे म्हणते आणि सर आपल्याला खूप खूप धन्यवाद आपण आपल्या व्यस्त का कार्यातून वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मी सुद्धा तुमचा आभारी आहे धन्यवाद